बारीक बारीक जात ना दोन मासे भेटलेत एक आहे आणि एक आहे हे बघा एवढे सापडलेत एवढे मासे खेकडे आणि रानकेळीची भाजी आणि इकडे आहे ना काय आणलाय दोडके आणि यात खेकडा टाकून आल्या नमस्कार मी संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून आणि आज रानातून स्वागत आहे सगळ्यात आधी आपल्यासोबत आहे मामी आशाची आई आणि इकडं आपली मोठी आई मेन खेकडा आली तर आज दरवर्षी मजा आहे दोन वर्ष आपण आई बरोबर एक ना एक दिवस ना खेकडे पकडायले होते आई खेकडे पकडते मी मासे पकडतो आणि आज मामी आज ही मामी आपल्या बरोबर दुसरी आहे नेहमी दुसरी राहते सो आज चाललोय नदीवरती खेकडे पकडायला आणि यावर्षी दुसरा टाइम आहे एक दिवस आलो होतो दोन मासे आणि काहीतरी 17-18 खेकडे आणले होते पण मोबाईल मध्ये ना चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे ब्लॉग नाही शूट केला बघूया आज किती भेटतात खेकडे धरणापासून मला वाटते एक 4-5 किलोमीटर लांब चाललोय आपण नदीला आणि आता आहे टोकर ना इकडे कोणी का तर आपल्याला या गर्ल्स आहेत ना त्या बनवायच्या आहेत आणि त्यासाठी टोकर पाहिजे बारीक बारीक काड्या गेले 3-4 दिवस झालेत पाऊस नाही पडत व्यवस्थित त्याच्यामुळे मग आपले मध्ये होतात धरणाचे पाट आहेत ना बंद करतात चालू करतात बंद करतात चालू करतात त्याच्यामुळे काय झालं का मासा वरती येतोय परत खाली जातोय आणि नाशिक भेटत नाही तर आज परत एक पाठ सोडलेला आहे धरणाचा आणि इथं मस्तपैकी धबधबा आहे आई येडच नव्हती या पार्टी करेल होती खूप याची कोणा तरी येड कोण तरी पाणतोळीला आली होती आता ना आम्ही इथे तिघ जण दिसतोय आणि आमच्या तिघांसाठी ना भरपूर सिक्युरिटी घेऊन आलोय माग म्हणजे मच्छर भरपूर आहे हात सुजून टाकलेत पाऊस नाही पडत तर टोपी घालले कारण मानायला चावतात आणि इकडे हाताला पण जाम मच्छर आहेत आणि हे बघा जनावर एकदम इकडे वरती कडेला कापरेला चरायला गेले तिथं खाली कापर आहे सटकले डायरेक्ट खाली तुम्हाला नाही चावत मुरकुट ना तुम्हाला नाही चावत ना लांब आता शर्ट घालायचंय आता कान कवडूक स बारीक आणि ते शेपटी किती पुरल राणा जेव्हा गुरु जनावर फिरतात ना तर आपल्याला तरी हात आहेत मच्छर हाकलायला पण त्यांना फक्त शेपटी आहे शेपटीनेच असे मच्छर हाकलतात जाम मच्छर आहे आणि कानाने फक्त थोडेसे बाकी शरीराला ना भरपूर मच्छर चावतात आणि त्याच्यामुळे मग बाकी त्याच्यामुळे मग ना त्यांना चरायला पण भेटत नाही व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना मी एक आपला चॅलेंज देतो जर कोणी पण कमीत कमी जास्तीत जास्त 15 मिनिटं रानामध्ये एका जागेवर उभं राहून दाखवायचा आणि हलायचं नाही जागेवर उभं राहायचा बापरे इतकं मच्छर आहे ना सांगू शकत नाही तर फायनली नदीवर पोहोचलोय आणि आता आईन त्याने मासे आणलेत का थोडेसे पकडायचे आहेत सोबत मी आता एक थोडीशी जागा शोधतो बसायला ती जागा कोणी गेली चमच्छर आहे
मला इट येऊन ना एक अर्धा तास झालेला आहे आणि थोडा वेळा बरी पाऊस पडत होता आणि आता ना ऊन पडतंय मस्तपैकी. तसं पहिलं वातावरण बरं आहे आणि माझ्या पाठीमागे काही दिसते ना मध्य वैतरणा नदी, मध्य वैतरणा धरण, वैतरणा नदी त्याचा पाठ बंधाऱ्याचं जे पाणी आहे ना एक पाठ सोडलेला आहे त्याच्यामुळे इतका फोर्स आहे आणि जर अजून जर बाकीचे सोडले तर मग भरपूर डायरेक्ट इकडे कडेला पण पाणी जाते. तर आता इथे 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 आणि इथे तीन आपण हुक आणलेत गळ आणि त्याला आता गांडूळ लावून टाकलंय पाण्यात. आता वेट करावं लागेल, थोडा टाईम बसावं लागेल. मासे लागायचा चान्स खूप कमी आज, कारण माहीत आहे का काल पाणी एकदम कमी झालं होतं म्हणजे पाठ बंद होता त्याच्यामुळे मग ना मासे सगळे उतरून गेले असतील खालती आणि आता पाणी सोडलंय त्याच्यामुळं इतक्या लवकर मासे येणार नाही. काहीतरी सकाळीच सोडलंय 7 आसपास पाणी त्याच्यामुळं मासे लागायचा चान्स तर कमी आहे. हां ठीक आहे, बघू संध्याकाळपर्यंत. आणि आई आणि मामी तिकडे वरती खेकडे पकडत आहेत तर मी इकडे खाली आले. आता खेकडे तुम्हाला थोड्या वेळानं दाखवीन जेव्हा मी त्यांच्याबरोबर तिकडे जाईल तेव्हा. आता वाट बघतो थोडा वेळ आणि आय होप आज तर मासे भेटतील. भरपूर दिवस झाले मला मासेच नाही भेटले यावर्षी. तर इकडे माझ्या हातात हे जे बघताय ना तर हे जाळं आहे मासे पकडायला आणलंय. म्हटलं गळाला मासे लागतात का नाही माहित नाही. आणि काहीतरी ही आपली करांगळी असते ना करांगळीच्या पेक्षा पण थोडं लहान आहे हाताची. आणि इकडे थोडीशी मोकळी जागा आहे ना तर इकडनं जर मासे कदाचित चालले असतील तर मी इथं लागायचा चान्स आहे. सो इथं टाकतो आणि थोडा वेळ जेवून बिवून घेतो नंतर परत बघायला येऊ. मला वाटलं आता म्हणजे एवढीशी जागा आहे ना तर उथूळ असेल पण ना जास्त खोला इथपर्यंत पाणी येत होता त्याच्यामुळं मग इकडे नाही मांडलं जाळं, या बाजूला मांडलं इकडे कडेला कडेला. आपले जे मळवे असतात ना यावर्षी मळवे खायलाच भेटले नाही त्याच्यामुळं मग म्हटलं आज सकाळी ना काल धरणाचं पाणी बंद होतं, नदीचं पाणी कमी होतं त्याच्यामुळे म्हटलं नदीत टाकू. परंतु आता पाठ सोडलेलं आहे त्याच्यामुळं मग जमणार नाही मध्ये टाकायला. सो कडेला टाकलंय, मळे भेटले लागले तर परत जाळं काढून मळवे काढून तसेच ठेवू परत जाळं, नाही तर मग इथून दुसऱ्या जागी टाकायचा प्रयत्न करू जागा असेल तर. लाट आहे ना पाण्याला त्याच्यामुळं मध्ये टाकायचा चान्सच नाही आणि छोटा आहे एखाद 1 ते 1.25 फूट उंची आहे आणि लांबी असेल मला वाटतं 1 ते 7-8 फूट असेल बस. तर आता जेवून घेतो तोपर्यंत 1 ते 1.5 तास होईल जेवण वगैरे आपल्या इथे येते येता. या इथं नदीने बहुतेक नारळ वाहून आलाय इकडून असा आणि इथं कडे लागला होता. आता फोडून बघतो आम्ही घेतो असा म्हणजे खातो नारळ वाहून जर आलेला असतील तर चांगला असेल तर. खराब झालाय पूर्ण जुना आहे बघा. आता हे पाण्यात टाकायला पाहिजे म्हणजे मग मासे येतील आणि इथंच टाकतो जाळ्यापाशी म्हणजे मग मासे ना यायचा चान्स आहे असा. म्हणजे जर वास वगैरे असेल नारळाचा नारळाला मासा लागतात खोबऱ्याला. सो आता वास येतोय हातात. इकडे या बाजूला आईने आणि मामीने मच्छरदाणी मांडले आणि हा जो ओळ आहे ना तर नदीला जाऊन भेटतो आणि तिकडनं मग असे मासे वरती चढले होते तर ते वरती हलवले का जागा नंतर इथं आता टायमाने येत राहतील आणि थोड्या वेळापूर्वी आणि एवढे पकडलेत. तर हे उप्याळा ना हे उप्याळा आणि हा मुरी मासा खायला एक नंबर राहतो जंभारे. आणि अजून इकडं पण आहेत हे बघा एवढे सापडलेत एवढे मासे भरपूर. उप्याळा मुऱ्या या म्हटाल्या एक नंबर मुरीची साहेब सायची मुरीची बघा ना एक नंबर आहे ही. अय जिवंत आहे जिवंत आहेत अजून ह्या भरपूर मोठाला आहे. आणि आता ह्या एक आहे सुई इकडं ही सुई आहे आणि इकडं धागा. तर याला पुवायला घेतल्यात हे बघा कशी माळ केले पळाल पळाली एक मुरी तुली का इकडं पळाली तशी वेड आहे.
मुरी पड़ा लेती येडा तरी बघा अशी लांब काढी तर याला इथे टोकाला बांधायची खतरनाक आहे ना हे दुपारचा किती वाजलाय 1:15 हां आणि आता आपले जेवायला बसले तर मी आणले तिकडे बोंबील सुके बोंबील कारण करून इकडे मामीन काय आणलंय खेकडे आणि रानकेळीची भाजी आणि इकडे आईन काय आणलंय दोडके आणि त्यात खेकड्या टाकून आल्या आणि इकडे ही मामी का नागले भाकर दे बोलली ही नाचणीची भाकर आता भरपूर दिवसानं खाते तर नदीच्या किनारी वळाच्या बाजूला आणि इकडे अजून माशा अडकतात तोपर्यंत भाकर खायला नाचणीची भाकर खेकडे आणि बोंबील राहू दे रानात येऊन ना जेवायची मजाच वेगळी आहे भारी ना नागलाय भाकर किती मावडा वर्षातून नागलाय भाकर खाले आणि आता इंटरनल जेवतात तर तोपर्यंत खाली जाऊन येतो आणि आपण तो जाळा मांडलाय ना अरे पाहिजे ना जाळा मांडलाय तो जाळा काढू बघू किती मासे अटकलेत किती नाही नंतर मग वरती जाऊ गळ मांडायला आणि आपले गळ तिकडे आहे जाळा मांडला इकडे खाली आईन ते राहते तर मासे पकडतात अजून त्याला ते मासे दोऱ्याला पोवायला लागतील नंतर मग ते मासे त्याने मग खेकडे पकडतील मस्त मजबूत जेवलो रान देऊन जांभार लागतंय एखाद तास लावलं होतं मग आपण आणि दोन मासे भेटलेत एक आहे आणि एक आहे झाला दोनच मासे काय दिवस आले ते यार मला वाटलं होता थोडेसे मासे भेटतील कमसे कम 10-12 तरी आणि मळवे भेटतील पण हे मळवे नाही दुसरेच मासे आहेत आमच्याकडे याला उप्याळ म्हणतात उप्याळ म्हणजे पाण्याच्या वरच्या वर फिरतात ना ते तर दोन लागलेत फक्त आणि आता दुसरीकडे जागा शोधतो एखादी जिथं आपल्याला टाकता येईल जाळं आणि मग तिथं मासे पकडायचा प्रयत्न करू आणि मग आपले गळ तर आहेत गळाला पण मासे नाही लागत यावर्षी नक्कीच काहीतरी पनवती लागले मासे नाही भेटत आणि आता आईन त्याने किती मासे पकडले ते दाखवतो हे बघा इकडे हे काढला आता आईन त्याने का नाही याच्यातही मासं नाही आडलं पडलं हे मासेच नाही यार हे आईने जाळा मांडला तर त्याला काहीच नाही मासे मग अशी हलवला ना थोडासा त्याच्यामुळे मासे पळून गेले बहुतेक आणि लपले कदाचित लपला आहे ना एक आहे नाही आणि इकडं काय भारी निसर्ग आहे ना वा तुझी मास थोडी झाली दाखव बर तर इथून एवढी लांब आहे माशाची माळ आणि डबल केले गुंडाळून गुंडाळून घ्यायचे असे आणि मग काडील बांधायचे ते काडील बांधायचे किलोवर तर बघूले जागा आहे कुठे मांडायला तर अजून पुन्हा एकदा मी आपल्या सुरुवातीच्या जागेवर आलोय जिथे आपण गळ लावून ठेवले होते आणि मला वाटतं येऊन आपल्याला 2 तास गळ टाकून झाले असतील पण गांडूळ सुद्धा खाल्ला नाही कशाने मासेच नाही लागत त्या आता जागा चेंज करतो मोर ते वैताग आलाय तर आता भरपूर पाऊस आला ते मग मोबाईलला पण ठेवतो पिशवी मध्ये शूट नाही करता येणार बघू शकता किती काळ झालाय तर जागा चेंज
बघता बघता संध्याकाळ झाले आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर दुसऱ्या जागेवर तिसऱ्या जागेवर पण आज एक असा भेटला नाही आणि एकदम जवळ आले आता हे इथं. तर हे आहे मध्यवय तरणा धरण धरण आणि त्याचे एकदम खालच्या बाजूला आले, एकदम खाली उतरलो होतो, तिकडून चालत चालत वरती आलो. आता आपली आई आणि मामी वरती गेले वरच्या बाजूला, तर तिकडे जातो आणि संध्याकाळ झाले त्याच्यामुळे मग बहुतेक आता घरीच जावं लागेल. तर आधी तिकडे जातो, तुम्ही किती खेकडे भेटलेत ना ते तुम्हाला दाखवतो. चार पाच काय आता होती घरी ते दिवशी नेल त्या बकवडी जमल्या धरली धर अशी पिशी धर ना ए पळतील त्या आली वरत पडलं मग जाता आता अजून एक बारीक बारीक जात ना मरा नाही लागत, तुंबेले नाही लागत. हा येळते मग लागते गळणा दिसत ना. मस्त पैकी आज आपला पोपड झालाय. किती सकाळी 10:30 वाजता घरातून निघलो होतो आणि आता संध्याकाळी 6:30 वाजले, म्हणजे पूर्ण दिवस फुकट वाया गेला. एक पण मासा नाही लागला, काय म्हणत काय झालाय या वर्षी. आणि इकडे आईला किती 15-16 खेळाकडे नाही, हा 15-16 खेकडा भेटल्या असेल आईला. मामीला 10-12 असतील ना मामी, आपल्याला काहीच नाही त्याच्यामुळे मग थोडीशी रानभाजी घेऊन चाललो फेऱ्याची. आणि आता काही नाही, इथून 1/2 तास चालत वरती जायचं रस्त्यावरती, तिथे मग गाडी आणून ठेवले कारण तर आपण मग अशी वरच्या बाजून गेलतो तिकडनं जास्त लांब होता आणि आता इथे जवळ आलो थोडासा, तो 8 तासात पोचू गाडी घेऊ आमची मग घरी. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. आज पण मासे नाही बघायला मिळाले, त्यासाठी सॉरी. जाऊ द्या आता, आता भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. मुडा आपाय, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.